सर्वच आघाड्यांवर भाजप सरकारला अपयश आलं आहे अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे. भाजपाने कुंडल्या काढायच्या असतील तर राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांच्या काढा असे खुले आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगोला येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सांगोला येथे थांबले. त्यावेळी त्यांच्या समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन लुबाळ, प्राध्यापक संजय देशमुख, तालुकाध्यक्ष आबा शेळके, नितीन लिगाडे, पांडुरंग खटकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपा सरकारने जनतेची दिशाभूल केली असून हे सरकार फसवे आहे, अशा सरकारला शेतकरी आणि सर्वसामान्य जनता कधीही माफ करणार नाही असे सांगून सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे असे स्पष्ट केले. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना सर्वच दृष्टीने सक्षम करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेणार असून येत्या 29 जूनला खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे शेतकऱ्यांचा कैफियत मोर्चा काढून या सरकारच्या फसव्या कर्जमाफी आणि दीडपट हमीभावाचा जाब विचारणार आहे. शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी किसान पुत्रची स्थापना करणार असल्याचे स्पष्ट करून येणाऱ्या लोकसभेमध्ये माढा मतदारसंघातील खासदार हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असेल असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.